चंदनांचे अलगुज नवा चंदन वाधास शोधी नवे आकाश राखे तुन मी चलवा घेतला पाय उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार एक मुंगी सुद्धा मारली नाही एका माणसाला मारण्याची सुपारी मी का देईन पण आईच्या मृत्यूचा आघात जसा त्याने सहजतेने पेलला होता ना तसंच हाही आघात अगदी सहजतेने पेलला त्याने हर्षवर्धन रावांनी हात जोडून माफी मागितली आहे माझी मुळात जे काही झालं तो निव्वळ मूर्खपणा आहे तुमच्या दादांनी केलेला मूर्खपणा मुलाचा विचार करता एकदा ती आई झाली ना की हे सगळे प्रॉब्लेम्स बंद होतील पैसे हवे असतील तर 2 दिवसांनी फोन करा आसावरी सारखी बायको असून सुद्धा या माणसाला धडा शिकवायलाच हवा प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय काम अगदी व्यवस्थित सुरू आहे सर आपण त्या लोकांना वेळेवर पैसे दिले म्हणून काम अगदी सुरळीत चालले तुम्ही स्वतः लक्ष घालताय ना यस सर हां त्या आपल्या आर्किटेक्टला बोलून घ्या माझं त्याकडे काम आहे अजून काही नवीन प्रोजेक्ट डिझाईन करायचा आहे का सर नाही प्रोजेक्ट नाही घर डिझाईन करायचं घर असावरीच्या वडिलांना आपल्यामुळे घर विकावं लागलंय त्यांना एक नवीन घर बांधून द्यायचा विचार करतोय मी त्यामुळे त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड होईल असं काही नाही पण माझ्याकडून तेवढाच एक प्रयत्न तुम्ही सांगा आर्किटेक्टला मला लवकरात लवकर भेटायला सांगा यस सर आई हां काय गं काय झालं अगं अशी का उभी असतो एवढी एवढी काळजी का करतेस खालची का म्हणजे काय अजून कसे आले नाही इथे लोक हां यायला पाहिजे होते ना आतापर्यंत तू भाऊजींच्या मोबाईलवर फोन करून विचार त्यांना कुठवर आलेत ते आई हो हो किती काळजी करतेस काका गेलेत त्यांना आणायला येतील इतक्यातच बर अंतरा तयार झाली का झाली खरं सांगू फार गोड दिसते कुणाची दृष्टी नको लागायला आई तुला सांगते मुलाकडचे नक्की पसंत करतील अंतराला तसंच होऊ दे बाई फोन करून जा ना आलेच करते करते हॅलो शारदा मला तुला भेटायचंय तुम्हाला सांगितलं ना 2 दिवसांनी फोन करा म्हणून सध्या पैशाची व्यवस्था होऊ शकत नाही शारदा पैशांव्यतिरिक्तही बरंच काही बोलायचं मला तुझ्याशी पण मला बोलायचं नाही तुला बोलावं लागेल शारदा तुला बोलावंच लागेल खूप झालं खूप ऐकून घेतलं मी आता आता तुला माझं ऐकावं लागेल ठीक आहे काय बोलायचं ते फोनवर बोला फोनवर नाही भेटून बोलीन मी तुझ्याशी आज रात्री मी घरी येतोय हॅलो हॅलो ठीक आहे या आज रात्रीच काय तो सोक्षमोक्ष लावूया ही अंतराची काकू उमा नमस्कार तुम्ही हिला ओळखताच हिची मुलगी नेहा नमस्कार अंतरा काका मी आणते तिला हा हे घर आमचं नाहीये आम्ही इथे भाडे करू म्हणून राहतो आमचं घर म्हणजे आमचं जुनं घर आहे ना ते पाडलंय ते नवीन बांधून होईपर्यंत आम्ही इथे राहतोय बर बर आमच्या सुशीलच्या पहिल्या बायकोचं माहेरी इथेच आहे काय हो तुमच्या शेजारच्या गल्लीतच राहतात ते
म्हणजे यांचं आधी लग्न झालंय? हो, एका साथीच्या रोगात आमची पहिली सून गेली असं मी सगळं उमाताईंना सांगितलं होतं. हो ना उमाताई? ही आमची अंतरा. तशी हुशार आहे बरं का, म्हणजे शिवण टिपण स्वयंपाक सगळ्याची आवड आहे तिला. हे सगळं तिनेच केलंय. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार. विचार. लग्नानंतर नोकरी करायला आवडेल म्हणजे तशी इच्छा आहे तुमची? हो, म्हणजे आय एस ची परीक्षा द्यायची आहे मला. बाप रे, आय एस ची परीक्षा? मग घरच्या कामाचं कोण सांभाळेल? तेही करेन मी, म्हणजे मला सवय आहे, माझ्या घरी मीच करायचंय. माझ्या घरी म्हणजे? म्हणजे इथेच आमच्याच घरी. इथे नाही, माझ्या नवऱ्याच्या घरी. म्हणजे तुझं लग्न आधी झालंय? वहिनी, मी बाहेर जाऊन येते. जाऊ ना. ठरवलंस ना जायचं? जा. तुमचा राग अजून गेला नाहीये का? कसला राग? माझ्यावरचा राग. माझा तुझ्यावर राग नाहीये मनसे. मला तुझ्यावर रागवण्याचा अधिकारही नाहीये. हे तुझं आयुष्य आहे, ते तू तुझ्या पद्धतीने जग. त्यात ढवळाढवळ करणारी मी कोण? फक्त हे सगळं करत असताना आपल्या घराण्याच्या इब्रतीला डाग लागणार नाही याची काळजी घे. तू भोसल्यांची सून आहेस, आपल्या घराण्याची मर्यादा सांभाळ, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. शार्दूल, मी गुरुजींशी बोलले, ते म्हणाले परवाचा मुहूर्त चांगला आहे, आपण परवाच लग्न उरकून टाकूया. परवा? अगं ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? अगं परवा म्हणजे एवढ्या लवकर सगळं कसं मॅनेज होणार प्रियंका? हे बघ शार्दूल, आपण परवा लग्न उरकून टाकूया, मग नंतर रिसेप्शन आपण मोठ्या प्रमाणात करूया पाहिजे तर. नाही बघ, मला हे पटत नाहीये. हे बघ शार्दूल, तू उगाच वेळ घालवू नकोस, लग्न आपण परवा म्हणजे परवाच उरकून टाकूया. अगं पण निदान हर्षला तरी बोलवायला हवं ना. चालेल, माझ्या दोन चार मैत्रिणी आणि हर्ष एवढ्यानंच बोलवूया, पण लग्न मात्र परवाच व्हायला हवं.
ठीक आहे, तू म्हणशील तसंच करू. गुरुजी, तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती आम्हाला. तुमच्या मुलीचं लग्न झालंय एवढंच काय ती गरोदर होती हे सुद्धा सांगितलं नाही तुम्ही आम्हाला. उमा, तू सांगितलं नाहीस यांना? एक तर असली थेरो करायची व नाटक आम्हाला करून दाखवताय, चक्क फसवणूक करताय तुम्ही आमची. आई बाबा, मला असल्या घरामध्ये इंटरेस्ट नाही लग्न करण्यात. नाही माझा ऐका, आमच्याकडून चूक झाली असेल, राहून गेलं असेल सांगायचं. गुरुजी, मुलगा बीजवर जरी असला तरी रस्त्यावर पडलेला नाही आहे माझा. चला. नाही नाही ऐका माझं, तुम्ही तू मानसी, 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 मानसी कुठे गेली? मानसी, अंतरा, बस आता बस शांत, अजिबात रडायचं नाही बाळा, बस. मी काय सांगितलं होतं तुला उमा, अंतराच्या भूतकाळाबद्दल सगळं काही स्पष्ट सांग म्हणून. का अंधारात ठेवलंस त्यांना? भाऊजी, मुद्दामून नाही केलं मी हे. मला असं वाटलं की अंतराला बघितल्यावर त्या मंडळींना ती नक्की आवडेल आणि मग आपण ह्या गोष्टींचा खुलासा करूया. तिच्या भल्यासाठीच केलं मी. काय भलं झालं यात? सांग ना, काय भलं झालं? कोणाचं भलं झालं? खोटं बोलून कधीही कोणाचं भलं होत नसतं. जे नातं विश्वासघाताने जोडलं जातं ना, ते फार काळ टिकत नसतं उमा. चुकले मी भाऊजी, खरंच चुकले. म्हणजे मी ह्या गोष्टीचा विचारच नाही केला. मला त्या लोकांना फसवायचं नव्हतं. सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांवर मान खाली घालायची वेळ आली. रागावू नको ग माझ्यावर, मी तुझ्या चांगल्यासाठीच केलं ना बाळा. चुकीचं केलं. अंतरा, मला बोलायचं आहे तुम्हा दोघांशी म्हणून बोलवलं मी तुम्हाला. आणि ते बोलताना आसावर इथे असलेली बरी म्हणून तुलाही बोलवलं.
अहो पण काय झालंय? सांगतो आदित्य, तुझ्या सुखाचा विचार करून तुझं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून आम्ही तुझं लग्न लावून दिलं. ते करताना आम्ही कुणावरही जबरदस्ती केली नव्हती, ना तुझ्यावर ना मानसीवर. बरोबर? हो हो ना मानसी, मी बरोबर बोलतोय ना? हो. आणि लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांना समजून घ्यायचं असतं, सुखाचा संसार करायचा असतो. त्यासाठीच ते दोघं एकत्र आले असतात चार चौघांच्या साक्षीने, एकमेकांना साथ द्यायची शपथ घेतलेली असते त्यांनी. पण तुमच्या बाबतीत मला असं काहीच दिसत नाही. तुमच्यामध्ये सतत वाद होतात, भांडणं होतात, तुमच्यात एकमेकांना एकमेकांबद्दल काही ठाऊक नसतं. काय चाललंय काय? अर्थात हे तुमचं आयुष्य आहे, त्यामध्ये फेरफार करण्याचा मला काही हक्क नाही. पण तरी आपण सगळे एकत्र राहतो आणि या घरात मी मोठा आहे म्हणून बोलतोय. गेले काही दिवस रोज रात्री तुम्ही नेमानी भांडताय. अहो पण एक मिनिट असावरे, मला बोलू देत. आधी मी त्या दिवशी सुद्धा तुझ्याशी या विषयावरती बोललो आहे. आपण एका प्रतिष्ठित एरियात राहतो, या इथल्या लोकांना आपल्याबद्दल खूप मान आहे, आपली प्रतिष्ठा आहे इथे. तुमची रोजची भांडणं ऐकून काय वाटत असेल लोकांना? हर्षवर्धन भोसल्यांच्या घरातली माणसं झोपडपट्टीतल्या लोकांसारखी भांडतात, मग काय काय इज्जत राहील आपली बाहेर समाजात? काय काय झालं काय होतं नक्की काल म्हणून तुम्ही एवढ्या मोठमोठ्यांदा भांडत होतात? दादा, काल ती उशीर आली होती म्हणून मी मैत्रिणीकडे गेले होते म्हणून उशीर झाला. मानसी, तुला जर उशीर होणारच होता तर मग फोन करून कळवताल असत ना घरी. काय तुला जरी घरच्यांची काळजी नसली तरी घरच्या लोकांना तुझी खूप काळजी आहे. या घरातल्या स्त्रीनी इतक्या उशिरापर्यंत रात्री बाहेर फिरणं चुकीचं आहे. शिवाय तू कुठे जातेस, कधी येणार आहेस, कशा करता गेलीस हे तुझ्या नवऱ्याला माहिती असायला हवं. हे तुझं कर्तव्य असं तुला वाटत नाही? मी बरोबर बोलतोय ना असावर? हो. आणि आधी ती जर का चुकली तर तिला नीट प्रेमाने समजावून सांगू शकतोस तू. प्रत्येक वेळेला आरडाओरडा करून भांडणं करायची काही गरज नाही. सॉरी दादा. हे बघा, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी हे कळकळीने सांगतोय. भांडणं कमी करा, प्रेमाने समजुतीने गोष्टी सोडवायला शिका. भांडणं करून काही मिळत नाही, त्यामुळे फक्त संसार तुटू शकतो. कळलं आधी? माझं बोलून झालंय, तुम्ही जाऊ शकता. काल मुलाकडची माणसं आली होती ना बघायला, काय झालं काल? अंतरा अजून काय काय झालं? काय रडतेस कशाला तू? हां काय झालं? माझ्या आयुष्यातच प्रॉब्लेम आहे सर, म्हणून सगळे प्रॉब्लेम होतात. काय झालं सांगशील तर? काल मुलाकडचे आले होते घरी. मुलगा कसला, चांगला 40 वर्षांचा माणूस होता. त्यात काकूंनी त्यांना माझ्या भूतकाळाविषयी काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा त्यांना ते कळलं तेव्हा सर माझा भूतकाळ माझी पाठ कधीच सोडणार नाही. माझं सुखी होण्याचं स्वप्न
हे बघ, तू रडू नको संत्रा अगं. अगं, आयुष्यात असे प्रसंग येतच राहतात ना, आपण असं हाताश नाही व्हायचं. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. रडू नकोस, प्लीज प्लीज रडू नकोस अंतरा. हा प्लीज रडू नकोस. एवढंच कंटाळलीस मला, चाललीस घर सोडून. वा, हे सगळं घर आता माझं. तू कुठे गेला होतास? मी मानसीला भेटायला गेलो होतो. तू हे काय करतेस? अरे बॅग भरतीये. कुठे चाललीस टवळे? मी एकटी नाही जाणार आहे, तुलाही बरोबर यायचंय. कुठे? शार्दूलकडे. आपण दोघंही आता शार्दूलकडे राहायला जायचंय. म्हणजे? तेही हक्काने. म्हणजे काय? म्हणजे काय, मी आणि शार्दूल दोघही लवकरच लग्न करतोय. काय? हो. अरे मीच त्याच्या मागे लागले. शेवटी एकदाचा तो तयार झाला म्हणून म्हटलं लवकर लग्न उरकून टाकावं, उशीर नको. कधी करताय लग्न? 2 दिवसांनी. हा, देवळात. काय? निरंजन, फायनली मी आता माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची मालकीण होणार आहे. मिसेस प्रियंका शार्दूल माने.